नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक पहिला, पेपर 1 हा महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये जनरल पेपर असतो आणि या पेपरमध्ये टोटल्स आपल्याला युनिट दिलेले आहे 10. या टोटल 10 युनिट्सपैकी आपण सुरुवात केलेली आहे युनिट 4 कम्युनिकेशन. या युनिटला आपण कालपासून सुरुवात केलेली आहे आणि कम्युनिकेशनवर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक 2 आहे, ज्यामध्ये आपण प्रभावी संप्रेषणातील अडथळे जाणून घेणार आहोत. बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा एक महत्त्वपूर्ण आपल्याला टॉपिक दिसून येतं एक्झामिनेशनसाठी. संप्रेषण ही युनिट जी आहे, टोटल 10 मार्क्स या युनिटवर आपले डिपेंड करतात, त्यामुळे ही युनिट आपल्याला योग्यरित्या अभ्यास करायचा आहे. सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 19 डेज क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. या क्रॅश कोर्समध्ये आपण हा क्रॅश कोर्स आपण 7 जानेवारीपासून सुरुवात करणार आहोत, कारण आपलं महाराष्ट्र सेट पेपर पेपर जो आहे ते 7 एप्रिलला आहे. तो यामध्ये काय होणार, 90 दिवसामध्ये आपलं कम्प्लीट पेपर 1 कम्प्लीट होणार आहे. यासाठी लवकरात लवकर तुम्हाला या बॅचला जॉईन करायचं आहे. या बॅचमध्ये आपल्याला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार. डेली बेसिसवर 6 PMला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला मिळतो आणि 7 PMला झूमवर आधारित मॅथमॅटिकल रिझनिंग हा टॉपिक आपण तिथे सुरू केलेला आहे 7 वाजताच्या सेशनमध्ये. यासोबतच हे जे व्हिडिओ लेक्चर्स आहे रेकॉर्डेड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. फुल सिलॅबस नोट्स आहे आणि यामध्ये टोटल 10 युनिट्स जी आपल्याला थेअरी जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते आणि यासाठी क्लास PDF सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोव्हाइड करीत असते. फुल सिलॅबस मॉक टेस्ट आहे. या मॉक टेस्टमध्ये 50 प्रश्न 100 गुणांसाठी आहे, म्हणजे एक प्रकारचं PYQ जे आहे आपले, म्हणजे लास्ट इयरचं कशा प्रकारचं प्रश्न असतं सेम त्याला प्रतिकृती आपल्याला मिळतं मॉक टेस्टमध्ये. 2000+ MCQ ची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता. PYQ विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळतात, जेणेकरून लास्ट इयर पेपर कशा प्रकारचं होतं हे आपल्याला कळायला मदत होते. वीकली टेस्ट अंतर्गत 2 टेस्ट आपल्यासाठी प्रोव्हाइड केली जाते, ज्यामध्ये एक बुधवारची टेस्ट आहे आणि एक शनिवारची टेस्ट आहे. या दोनही टेस्ट आपल्या एक्झामिनेशनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतात. सो 19 डेज क्रॅश कोर्स या बॅचला जॉईन करण्यासाठी 7 जानेवारीला आपण नवीन बॅच सुरू करत आहो आणि या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसामध्ये पेपर 1 आपलं कम्प्लीट होणार. याची फीज मात्र 3000 रुपये आहे. यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल 30% आणि मात्र 2100 रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स आपल्यासाठी अवेलेबल आहे. याकरिता या ऑफिशियल नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर कोर्सला जॉईन करा. युनिट 4 आपण कम्युनिकेशनला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण अभ्यास करीत आहोत बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. सो हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपल्याला दिसून येते. प्रभावी संप्रेषणातील अडथळे, बॅरियर काय काय आहे आणि प्रभावी संप्रेषण होतं काय हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे. ओके, सो लक्षात घ्या. यासोबतच महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 याच्यासाठी सुद्धा पेपर 2 19 डेज कोर्स सुरू केलेला आहे आणि या 90 दिवसीय कोर्समध्ये आपल्याला 19 डेजमध्ये पूर्णतः सिलॅबस पेपर 2 सुद्धा कम्प्लीट करून मिळेल. यामध्ये कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी आणि केमिस्ट्री या सगळ्या कोर्सेसचे जे पेपर 2 आपले कोर्सेस आहे ते अवेलेबल आहे. याकरिता तुम्ही ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि याच्या बॅचला लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये एक्झाम आपण टार्गेट करू शकतो. सो पेपर 2 सुद्धा आपली न्यू फ्रेश बॅच सुरू होत आहे 7 जानेवारीला आणि हे बॅच जे आहे 7 एप्रिल म्हणजे एक्झाम टार्गेट करण्यासाठी 100% मदत करेल. याची फीज मात्र 10,000 आहे. यावर 20% डिस्काउंट मिळणार आणि मात्र 8,000 मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर 1. ओके, पेपर 2 जर आपण परचेस करतो तर त्यावर पेपर 1 हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो प्रभावी संप्रेषणातील काय काय अडथळे आहे, बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय अडथळे आपल्याला जाणून येतात, तर बघा, पहिली गोष्ट प्रभावी संप्रेषण म्हणजे काय. सो प्रभावी संप्रेषणामध्ये आपल्याला माहीत आहे की एक सेंडर असतो, बरोबर, एक रिसीव्हर असतो आणि हे दोघांपैकी एकही जर घटक नसेल
तर ते कम्युनिकेशन आपलं प्रभावी होणार का? सो अजिबात तो संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन आपलं प्रभावी होणार नाही, है ना? सो सेंडर आवश्यक आहे, रिसीवर प्रेषक आवश्यक आहे, ग्राहक आवश्यक आहे, आणि प्रेषक आणि ग्राहक या व्यतिरिक्त कम्युनिकेशन मधील तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे मीडियम. हे तीन घटक एकमेकांवर आपल्याला दिसून येते. जसं सेंडर आणि रिसीव्हरच्या मध्यस्थी मीडियम असतं आणि माध्यमद्वारे योग्यरित्या संदेश जर पोहोचू शकला नाही, सो हे सुद्धा एक प्रकारचं बॅरियर आपल्याला दिसून येतात. सो कम्युनिकेशनच्या प्रोसेसर मध्ये आपण बघतो सेंडर रिसीव्हर असतात. मॅसेज पाठवण्यासाठी वेगवेगळे बाधा आपल्याला दिसून येते. सो तर हे बाधा कोणते आहेत हेच आपल्याला आजच्या क्लासमध्ये जाणून घ्यायचं आहे, ठीक आहे? बरं, आता बघा, सेंडरने संदेश पाठवला पण रिसीव्हर जे आहे त्याला अर्थ योग्यरित्या लावू शकत नाही. सो हे एक प्रकारचं बाधा आपल्याला दिसून येते. कम्युनिकेशनच्या अंतर्गत बघा, मी सेंडर आहे, तुम्ही रिसीव्हर आहे, आणि आपलं माध्यम म्हणजे इंटरनेट आहे. आणि हा जो इंटरनेटमध्ये अडथळे किंवा लो कनेक्टिव्हिटी आली, सो एक प्रकारचा हा सुद्धा आपल्या कम्युनिकेशनमध्ये बॅरियर होऊ शकतो, है ना? सो कम्युनिकेशनमध्ये अडथळा अंतर्गत पहिला आहे भाषेचा अडथळा, लँग्वेज बॅरियर आपल्याला दिसून येईल. भौतिक अडथळे म्हणजे फिजिकल बॅरियर आपल्याला दिसून येईल. काही मानसिक म्हणजे मेंटल बॅरियर आहे, आणि काही संघटनात्मक आहे, आणि काही पर्सनल वैयक्तिक बॅरियर आपल्याला दिसून येते. सो या सगळ्यांना आपल्याला डिस्कस करायचं आहे. सर्वप्रथम द मेन पर्पोज ऑफ इफेक्टिव कम्युनिकेशन इज टू मेक अ इंडिविज्युअल और ग्रुप अंडरस्टँड द मीनिंग ऑफ डायलॉग. काय म्हणतं, प्रभावी संवाद किंवा प्रभावी संप्रेषणाचा मुख्य उद्देश एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाचा अर्थ म्हणजे जे आपण संवाद करत आहो या संवादाचा अर्थ समजणे हा एक मुख्य उद्देश असतो कम्युनिकेशनचा. पण कधी कधी काय होतं, काही कारणास्तव प्राप्तकर्ता म्हणजे कोण, रिसीव्हर, प्रेषकाने म्हणजे सेंडरने दिलेला जो संवाद आहे हे समजत नाही, है ना? बाय सम टाइम फॉर सम रिझन द सेंडर कम्युनिकेशन गिव द सेंडर डिफिकल्टीज, काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात. त्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो की कम्युनिकेशनमध्ये काय होत आहे, बॅरियर निर्माण होत आहे. आणि ज्या कारणामुळे अपेक्षित उद्दिष्टे साध्य होत नाही, त्यामुळे ते पूर्ण जी सिच्युएशन आहे त्याला आपण काय म्हणू, अडथळा म्हणू. ओके, सो कम्युनिकेशनच्या प्रोसेसरमध्ये सेंडर आहे, हा आपला रिसीव्हर आहे, आणि काहीतरी माध्यम आहे. या तीनही घटकातून एखाद्याला अर्थ समजण्यात किंवा काही इश्यूज असल्यामुळे जर अर्थपूर्ण योग्य अर्थ लावण्यामध्ये जर बॅरियर येत असेल, सो त्याला आपण संप्रेषणातील अडथळे असं म्हणतो. सो पहिला अडथळा आहे भाषिक अडथळा. पहिला संप्रेषणातील अडथळ्यांमध्ये बॅरियरमधून फर्स्ट आहे लँग्वेज बॅरियर, है ना? भाषा हे आपले विचार व्यक्त करण्याचे मुख्य माध्यम आहे. आणि कम्युनिकेशन बॅरियर ॲज अ फॉलो, म्हणजे पहिला आहे आपला लँग्वेज इज द मेन असतं कशासाठी, मेन म्हणजे एक्सप्रेसिंग अवर व्ह्यू, म्हणजे आपले विचार व्यक्त करण्यासाठी भाषा हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. आणि या भाषेचा अल्पज्ञान असणे हा सुद्धा एक प्रकारचं बाधा आहे. लो लँग्वेज नॉलेज म्हणजे थोडेसे भाषेचे ज्ञान, अल्पज्ञान म्हणू शकतो. आजच्या युगामध्ये आपण बघतो की विविध देशांमध्ये दळणवळणाची आवश्यकता आहे, पण माणसाला सर्व भाषा ज्ञान असलेच पाहिजे ना, असे नाही. ऑब्विसली गोष्ट आहे की बघा, आपण जसं महाराष्ट्रात राहतो, सो मराठी आपल्याला योग्यरित्या येते, पण गुजराती आपण तेवढा योग्यरित्या आपण बोलू शकत नाही, है ना? सो गुजराती भाषेचा आपल्याला एवढं नॉलेज नाही आहे. सो त्यातील वर्ड आपल्याला समजण्यामुळे नक्कीच अडथळा निर्माण होऊ शकतो. सो हे जे लँग्वेज आहे, जे न समजणे हे सुद्धा एक प्रकारचं अल्पज्ञान आहे. आणि आपल्याला त्या लँग्वेजविषयी माहिती नसल्यामुळे कम्युनिकेशनमध्ये एक प्रकारचं बॅरियर जे आहे ते निर्माण होत असल्याचं आपल्याला दिसून येते. यासोबत दुसरं महत्त्वपूर्ण घटक आहे की अर्थाची अस्पष्टता, क्लॅरिटी नसणे, मिनिंग क्लॅरिटी नसणे, ठीक? जर संवादासाठी योग्य शब्द वापरले नाही आणि
संवादाचा अर्थ स्पष्ट करायचा असेल तर रिसीवर ना प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ लावण्याची शक्यता असते. ऑब्व्हियसली गोष्ट आहे, जर आपण जे लिहत आहो, आता बघा हा आहे नो, ठीक आहे, आणि यालाच मी नंबर म्हणून जर आपण लिहिलं सो काय होईल, हे एक प्रकारचं कळणार नाही, समोरच्याला असं वाटणार की हे नो लिहिलेलं आहे, ठीक आहे. एन यू करायचं तर एन ओ जर आपण लिहिलं सो हे काय आहे, मिस्टेक आहे, लिहिण्याची हे मिस्टेक आहे, ठीक आहे. नंबर लिहायचा आहे तर एन यू आपण लिहू आणि नो लिहायचं आहे तर एन ओ लिहू. आणि समजा मी एन यू लिहिलेलं नाही आणि एन ओ लिहिलेलं, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की नो म्हणत आहे. सो यातून काय होणार, एक चुकीचा अर्थ जाईल, है ना. सो अर्थाची सुद्धा स्पष्टता यामध्ये असणं आवश्यक आहे, आणि अर्थाची जर स्पष्टता नसेल तर कम्युनिकेशन मध्ये बॅरियर जी आहे ती निर्माण होत असते. यासोबत तांत्रिक भाषेचे ज्ञान नसणे, ठीक आहे, टेक्निकल लँग्वेजचं आपल्याला नॉलेज नसणं, हे सुद्धा एक प्रकारचं कम्युनिकेशनच्या भाषिक आपल्याला काय दिसून येतं, बॅरियर दिसून येते. आता बघा, विविध व्यवसाय करणारे संस्था किंवा विभाग इत्यादींची स्वतःची खास जी आहे ना तांत्रिक भाषा असते, है ना, एक पर्टिक्युलर त्यांचं ऑर्गनायझेशनचं लँग्वेज असतं आणि ते सगळ्यांना समजू शकत नाही. जसं कम्प्युटर कोडिंग डी कोडिंग हे आपल्या सगळ्यांना कळतं का, अजिबात नाही, कारण त्याचे सुद्धा काही बेसिक रूल असतात जे आपल्याला अजिबात नाही माहिती. त्यामुळे डिकोडिंग किंवा कोडिंग करण्यामध्ये आपल्याला नक्कीच जमणार नाही, बरोबर. या व्यतिरिक्त ज्यांना ती भाषा अवगत आहे आणि जे त्याविषयी नॉलेज घेतलेले आहे अशा व्यक्तींना त्याबद्दल योग्यरित्या माहीत असेल. सो तांत्रिक भाषेचे ज्ञान नसणे हे सुद्धा एक प्रकारचं बॅरियर आहे आपल्या कम्युनिकेशनमध्ये. तांत्रिक भाषेत मॅसेज इतर लोकांना कळवल्यामुळे ते समजू शकत नाही, त्यामुळे संवादात काय होतात, अडथळे येत असतात, ओके. सो अशा प्रकारे अल्प भाषा ज्ञान असणे, है ना, अर्थाची स्पष्टता नसणे आणि तांत्रिक भाषेचं ज्ञान नसणे हे भाषिक अडथळे आहे. त्यानंतर सांस्कृतिक फरक बघा, वेगवेगळ्या संस्कृतीतील जे चिन्ह आहे आणि जे शब्द आहे आणि शब्दांचे जे अर्थ आहे ते ऑब्व्हियसली वेगवेगळे आहे. कल्चरल डिफरन्सेस बघा, द मीनिंग ऑफ साईन अँड वर्ड डज नॉट व्हेरी इन डिफरंट कल्चर, ठीक. कारण बघा काय असतं, जेव्हा सांस्कृतिक आदर्श अपेक्षा आणि विश्वास समजू शकतील तेव्हाच आपण संवाद प्रभावी होईल असं म्हणू शकतो. आता बघा, प्रत्येक संस्कृतीमध्ये जे आपले चिन्ह असतात, सिम्बॉल असतात किंवा अर्थ जे असतात, शब्द जे असतात, ते सगळं प्रत्येकांसाठी भिन्न असतात, बरोबर. वे ऑफ टोनिंग वेगळी असतं, बोलण्याची पद्धत म्हणा किंवा मीनिंग खूप वेगळं असतं, ठीक. सो मराठीत जर बई आपण असं घेतलं, ठीक आहे, ब ई फॉर एक्झाम्पल मी सांगत आहे, ठीक आहे, ठीक. फॉर एक्झाम्पल समजा ब आणि ई, आता हे बई म्हणजे एक प्रकारचं आपण जे मराठीमध्ये म्हटलं तर वेडी अशा प्रकारचं अर्थ होईल, बरोबर. पण जर हाच बई जर आमच्या लँग्वेजमध्ये जर आम्ही विचार केलं तर याचा अर्थ काय होतं, ताई होतं. सो म्हणू शकतो आपण की विविध शब्दाचे अर्थ या अनुषंगाने सांस्कृतिक फरक आपण पाहू शकतो, आणि या बईमध्ये आणि या बईमध्ये ऑब्व्हियसली फरक आपल्याला दिसून येतात, है ना. सो अशा प्रकारचं सांस्कृतिक फरक सुद्धा कम्युनिकेशनमध्ये एक प्रकारचं बाधा आपल्याला दिसून येते. आता काही आपल्याला फिजिकल अवरोध बघायचा आहे, फिजिकल बॅरियर आपल्याला बघायचं आहे. सो शारीरिक अवरोधाअंतर्गत अडथळे हे भौतिक अडथळे आहे. शारीरिक अडथळा जे आहे ते भौतिक अडथळा आपल्याला दिसून येते. जसं की आता समजा या क्लासमध्ये सुरू आहे पेपर, आणि या पेपर सुरू असताना पेन जी आहे टक 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 असा एखादी व्यक्ती किंवा विद्यार्थी वाजवित आहे, सो ते पूर्ण वर्गासाठी एक प्रकारचं बॅरियर ठरेल. किंवा पूर्णतः सगळे व्यक्ती बसून आहे आणि हे टकटक आपली जी मशीन्स आहे टायपिंग मशीन, ते जोराजोराने टकटक आवाज करते समजा. सो हे सुद्धा एक प्रकारचं आपल्याला बॅरियर दिसून येईल आपल्या कम्युनिकेशनमध्ये, है ना. आता समजा पर्टिक्युलर दोन व्यक्ती आपसात काही गंभीर विषय बोलत आहे, आणि या विषयाच्या दरम्यान जर आपण त्यांना नेऊन चहा किंवा कॉफी दिली, सो होऊ शकतं त्यांचं कम्युनिकेशन हे डिस्टर्ब होणार. आणि कम्युनिकेशन जर डिस्टर्ब झालं तर म्हणू शकतो आपण काही एक प्रकारचं बॅरियर आहे, है ना, संप्रेषणामध्ये. आता बघा, सायकोलॉजिकल ब्लॉकिंग म्हणजे काय,
की एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्व कल्पना करून घेणे. म्हणजे समजा जर एखादे पॉइंट तुम्हाला माझं कळलं नाही, याचा अर्थ असं का की बाकी पॉइंट तुम्हाला कळाले नाही, किंवा हे व्यवस्थित शिकवतच नाही, अशा प्रकारचे एक जर पूर्वग्रह तुम्ही मनामध्ये धरून घेतलेलं, सो त्यामुळे काय होईल, तुमचं कितीही व्यवस्थितरित्या सांगत असलं तरीही तुम्हाला असं मनामध्ये नक्कीच वाटत असेल की नाही, हे वेगळंच काहीतरी सुरू आहे म्हणून. ठीक आहे, बरं. एखाद्या दुसऱ्याचं गोष्टीचा आपल्या मनामध्ये जर कल सुरू आहे, चिंता सुरू आहे, विचार सुरू आहे, सो त्यामुळे सुद्धा आपलं लक्ष लागत नाही, है ना. मतभेद असणे म्हणजे पर्टिक्युलर दोन व्यक्ती आहे या समोरच्या, पहा कसं असते, जसं नाण्यांची दोन बाजू असते, तरी प्रत्येक व्यक्तींचं विचारशैली हे दुसऱ्या व्यक्तीपासून भिन्न असते. काही व्यक्तींना हे गोष्ट खूप व्यवस्थित वाटू शकते, तर बिला ते गोष्ट अजिबात आवडू शकत नाही. सो व्यक्तिगत आपल्याला मतभेद सुद्धा असू शकतात. प्रतिकूल भावना, गृहीतके, जे मनामध्ये आपण खूप जास्त अझम्पशन करून घेत असतो, आणि एक प्रकारचं सायकोलॉजिकल मेंटल सिक्युरिटी नसणे. ठीक आहे, सो अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सायकोलॉजिकल ब्लॉक या अंतर्गत मोडत असतात. ओके, आणि हे सुद्धा कुठे ना कुठे बघा, दोन व्यक्ती बोलत आहे किंवा समोरचा व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे, पण तुमचं त्यामध्ये लक्षच लागत नाही, त्यांच्या बोलण्याकडे तुमचं लक्षच नाही. सो हे एक प्रकारचं बॅरियर होणार की नाही? ऑब्व्हियसली यस, हे बॅरियर आहे, है ना. बरं, सो यानंतर आहे बघा अनास्था. यामध्ये काय होतं की प्रेषक आणि प्राप्तकर्ता हे संप्रेषण प्रक्रियेचे मुख्य मुद्दे आहे, आणि जर काही कारणास्तव या दोघांपैकी एकाला जर रस नसेल तर संवाद जे आहे ना, अनास्था, यामध्ये इंटरेस्ट लिहा, इंटरेस्ट. ठीक, बर बर. सो यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, सेंडर. प्रेषक म्हणजे कोण? प्रेषक म्हणजे सेंडर, है ना. आणि प्राप्तकर्ता म्हणजे कोण? तर प्राप्तकर्ता म्हणजे रिसीवर. आता बघा, हा सेंडर पाठवतच आहे पाठवतच आहे, आणि रिसीव्हर अजिबात त्याला रसच नाही, तर तो काही प्रतिपुष्टी देणार का? हा काही रिस्पॉन्स करणार का? अजिबात करणार नाही. सो जर एकतर्फे कम्युनिकेशन एकतर्फाच होऊ शकतं का? फक्त सेंडरच सगळं करत आहे आणि रिसीव्हर त्यावर काहीच प्रतिक्रिया स्वतःची देत नाही. सो तुम्हीच विचार करा, तर हे चांगलं संप्रेषण होईल का? ऑब्व्हियसली नॉट नॉट. कारण कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं आहे की कम्युनिकेशनच्या प्रोसिजरमध्ये दोन व्यक्तींची आवश्यकता असते, दोन किंवा अधिक व्यक्तींची आपल्याला आवश्यकता आहे, है ना. आणि दोन पेक्षा अधिक व्यक्तींची आवश्यकता आहे असं जर आपण म्हणत आहे, सो याचा अर्थ काय होणार, कम्युनिकेशनमध्ये एक सेंडर असेल, एक रिसीव्हर असेल, आणि या दोघांमध्ये इक्वल इंटरेस्ट जर असेल, तेव्हाच ते कम्युनिकेशनची प्रोसेस जी आहे ते समोर चालणार. अन्यथा ही कम्युनिकेशनची जी प्रोसेस आहे ती समोर चालू शकत नाही, है ना. सो दॅट्स वाय इथे दोघांनाही रस असणं आवश्यक आहे. आता बघा पूर्वकल्पना. आता पूर्वकल्पनेने प्रेरित होऊन आपण अशा माहितीकडे लक्ष देत नाही, है ना, आणि आपले श्रद्धा आदर्श विरुद्ध आहे, त्यामुळे संवाद प्रक्रिया जी आहे विस्कळीत होते. आता बघा यामध्ये काय होतं, जर आपण एखाद्या व्यक्ती संबंधित समजा मनामध्ये अगोदरच पासून पूर्वग्रह घेऊन ठेवलेल्या आहे की यांचं ओपिनियन आपल्याला आवडतच नाही, ठीक, आपल्याला समोर त्यांचं ऐकून घ्यायचंच नाही, आपल्याला काही इंटरेस्ट नाही, आपण आपल्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल जर समजा ग्रह करून ठेवले किंवा विचार करून आयडिया लावून ठेवली की हा असाच म्हणेल, याचं ओपिनियन हेच आहे किंवा हिचा ओपिनियन हेच आहे, सो त्यामुळे सुद्धा संप्रेषण समोर जाणार नाही. आणि जर संप्रेषण समोर जात नाही, सो हे सुद्धा एक प्रकारचं कम्युनिकेशनमध्ये बॅरियर असतं, है ना. मानसिक भ्रमाने ग्रस्त असलेली व्यक्ती बचावात्मक युक्तीवर अवलंबून कोणताही संप्रेषित संदेशावर त्वरित प्रतिक्रिया देत, त्यामुळे संप्रेषणाचा खरा अर्थ समजू शकत नाही. आता बघा, एखादी होऊ शकतं की आपण मानसिक भ्रमात आहो, है ना, आणि त्यातून आपण जे संदेश आहे त्याचं क्विक कोणताही विचार न करता फीडबॅक त्वरित दिला, रागारागामध्ये समजा आपण एखाद्या गोष्टींचं प्रति उत्तर दिलं, सो ते योग्य होणार का? नाही. सो हे सुद्धा एक प्रकारचं अर्थ त्याचा आपण योग्यरित्या लावू शकत नाही. दॅट्स वाय ते सुद्धा एक प्रकारचं बॅरियर कम्युनिकेशनमध्ये असतो. यानंतर आहे वैयक्तिक फरक, पर्सनल किंवा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस.
जर संप्रेषक सॉरी प्रेषक म्हणजे सेंडर आणि प्राप्तकर्ता म्हणजे रिसीवर यांच्यात वैयक्तिक मतभेद असतील आणि ह्या दोघांचं समजा पटतच नाही, याचा ओपिनियन याला अजिबात मान्य नाही आणि रिसीव्हरला सेंडरचं ओपिनियन जे आहे ते मान्य करून घ्यायचंच नाही, है ना? जसे की कल्पनांना समर्थन न देणे, हो बा तू योग्य म्हणत आहे. फॉर एक्झाम्पल, रिसीव्हर जर म्हणत आहे की महागाई वाढली, ठीक, आणि यांनी जर पहिलेच मनात ठरवून घेतलं आहे की या व्यक्तीने काही म्हटलं तरीही आपल्याला मान्य करायचं नाही, तर ऑब्व्हियसली हे काय म्हणणार नाही, महागाई कुठे आहे सगळं बरोबर आहे, ठीक. किंवा यांना जर करंट एखादा काहीतरी लोकल आपलं इश्यू घ्या की पाणी येत नाही किंवा पाण्याची समस्या आहे, तर हा काय म्हणेल की माझ्या घरी तर पाणी येतं. सो त्याला एक प्रकारचं असं आहे की काहीही असो सेंडरला जर रिसिव्हरचं ऐकूनच घ्यायचं नाही आणि त्याचं कल्पना योग्य असूनही जर त्याला फक्त त्याचा विरोध करायचा आहे, सो हे सुद्धा एक प्रकारचं कम्युनिकेशन मध्ये बॅरियर आपल्याला दिसून येते. यानंतर संस्थात्मक अडथळे आहे आणि संस्थात्मक अडथळे म्हणजे ऑर्गनायझेशनल बॅरियर होत असतात. संस्थामध्ये पर्टिक्युलर कोणतेही संस्था घ्या, आपल्या एज्युकेशन सोसायटीज घ्या म्हणजे शिक्षण संस्था घ्या, यामध्ये पर्टिक्युलर काही नियम असतात. जर सकाळचं कॉलेज असेल तर आपल्याला सकाळीच जावं लागेल, बरोबर आहे, आणि जर 11 कॉलेज असेल तर आपल्याला नक्की 11 जावं लागेल. सो योग्य वेळेवर जाणं हे काय आहे, एक प्रकारचं नियम आहे, त्यांचं तत्व असतात. प्रत्येक स्तरावर संप्रेषण प्रणालीत म्हणजे संस्थामध्ये काय असतं, नेटवर्क तयार झालेले असतात, ठीक, आणि नियम जर खूपच जास्त क्लिष्ट असेल सो संप्रेषणात कुठे ना कुठे अडथळा नक्कीच निर्माण होताना आपल्याला दिसून येईल, है ना? आणि खूप जास्त बघा ना, खूपच जास्त जर कॉम्प्लिकेटेड असेल, क्लिष्ट असेल नियम वगैरह, सो नक्कीच आपल्याला सुद्धा त्यामुळे त्रास होऊ शकतो, है ना? समजण्यास कठीण होऊ शकतं. त्यामुळे सेकंडली आहे संवादाचा अभाव. संवादाचे काही परिच्छेद अफवा आणि गहाळ झाल्यामुळे अनेक संप्रेषण समस्या निर्माण होऊ शकतात. आता संप्रेषण जर कम्युनिकेशन होतच नाही आणि फक्त आपण जात आहो आणि वापस येत आहो अशा प्रकारचं सिच्युएशन आहे, सो आपण म्हणणार का की दोन व्यक्ती आपसात गोष्टी करत आहे किंवा काही गोष्टी समजून घेत आहे? नाही. सो कम्युनिकेशनच जर होत नाही तर ऑब्व्हियसली बॅरियर नक्कीच निर्माण होत असतो, ठीक आहे. सो उद्दिष्टे बघा, संबंधित संस्थेच्या प्रत्येक स्तरावर उद्दिष्ट निश्चित केले जाते. ऑर्गनायझेशन मध्ये बघा ना, पर्टिक्युलर काहीतरी उद्दिष्ट असते, है ना? आणि यामध्ये संप्रेषण विवाद कमी करते. ऑब्व्हियसली गोष्ट आहे की जर आपण एखादी काही गोष्ट जर आहे त्या संबंधित दुसऱ्या जे त्या गोष्टीशी रिलेटेड आहे त्या व्यक्तीशी आपण जर चर्चा केली तर त्यामुळे बॅरियर होऊ शकतात का? नाही. माहिती आणि तक्रारी संदेश प्रचारित केले जातात, त्यामुळे व्यत्यय निर्माण होत असतं, कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असतात. आता गोंगाट बघा, गोंगाट म्हणजे काय आहे, नॉईस आहे, ठीक आहे. तर हे गोंगाट सुद्धा एक प्रकारचं कम्युनिकेशन मध्ये बॅरियर निर्माण करू शकतात. कशा प्रकारे, जसं नॉईज बघा, कारखान्यातील मशीनांचा आवाजामुळे. आता समजा हे मशीन खूप जोराजोराने आवाज करत आहे आणि दोन व्यक्ती समजा या मशीनीच्या जवळच संवाद करत आहे, तर हा याला काय म्हणत आहे काही कळणार का? नाही. सो हे योग्य कम्युनिकेशन आहे, चांगला कम्युनिकेशन आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही. आता तांत्रिक बिघाडामुळे टीव्ही प्रक्षेपण बंद झाले आणि बाबा समजा मॅच पाहत आहे, सो झालं हे एक प्रकारचं कम्युनिकेशन बॅरियर. ध्वनी लहरीमध्ये बिघाडाने रेडिओ मोबाईलवर काय आवाजच येत नाही, आपण हॅलो हॅलो करत आहो या साईडने आणि समोरून समजा आपल्याला आवाजच येत नाही, सो हे एक प्रकारचं काय आहे, बॅरियर आहे. वेळ आणि अंतर हे सुद्धा कुठे ना कुठे कम्युनिकेशन मध्ये काय ठरत असतात, बॅरियर ठरत असतात. आता बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेषक म्हणजे कोण, प्रेषक म्हणजे सेंडर, है ना, आणि प्राप्तकर्ता म्हणजे कोण, रिसीवर. यांच्यामध्ये संवादांचे नैसर्गिक परिणाम सध्याच्या काळात आपण संगणकवर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बघतो, ईमेल बघतो, टेलिग्राफ बघतो, इंटरनेट बघतो आणि स्पीड पोस्ट, या सगळ्यांच्या आधारे कमी वेळात कमी अंतरात आपण काय करू शकतो, संवाद साधू शकतो. परंतु काही वेळा समजा आपलं इंटरनेटच व्हिडिओ कॉलच्या दरम्यान बंद झाला,
त्यामुळे काय होणार, अडथळा निर्माण होणार. सेवा विभागात काही पुरवठ्याची कमी असल्यामुळे सेंडर आणि रिसिव्हर यांच्यापर्यंत व्यत्यय म्हणजे काय अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याला मॅसेजच नाही पोहोचला तर ते प्रभावी संप्रेषण आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही. सो वेळ आणि अंतर हे सुद्धा एक प्रकारचं प्रभावी संप्रेषणातील अडथळे आपल्याला दिसून येते. आता बघा, वैयक्तिक अडथळे काही आहे. या वैयक्तिक अडथळ्यांमध्ये पहिला आहे वरिष्ठांचा अडथळा. प्रत्येक संस्थेमध्ये एक वरिष्ठ अधिकारी असतो आणि त्याच्या अंडर मध्ये खूप सारे अधीनस्थ असते. सो वरिष्ठ अधिकारी कधी कधी जर खूप जास्त रूढ आहे तर त्यामुळे जे काही त्यांचे कलिग्स आहे समजा अधीनस्थ जे आहे त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम्स होत असतात आणि त्यामुळे संवादच होत नाही भीतीमुळे. तर हे सुद्धा एक प्रकारचं बॅरियर आहे. यातून प्रेरणेचा अभाव असणे. बघा, दळणवळणाच्या बाबतीत अधीनस्थ आणि वरिष्ठांकडून जागरूकता जर नाही सो त्यातून सुद्धा आपण बघतो की कम्युनिकेशन कुठे ना कुठे अडथळा निर्माण करीत असतो, योग्यरित्या होत नाही. सो हे सुद्धा कम्युनिकेशन मधील एक बॅरियर आपल्याला दिसून येतात. सो अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये आपण प्रभावी संप्रेषणातील अडथळे व्यवस्थित रित्या बघितलेलं आहे. याचं PDF मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोव्हाइड करणार. यासोबतच आपण 7 जानेवारी पासून आपली 90 दिवसीय बॅच सुरू करीत आहो. हे 19 डेज बॅचला जॉईन करण्यासाठी बघा, हे आपले ऑफिशियल नंबर्स आहे, स्क्रीनवर विजिबल आहेत आपल्याला. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.